एकीकडे पावसाच्या सरी बरसत आहेत, मात्र तिकडे उत्साहात भर पडतीये गोविंदांच्या जे आलेले आहेत दहीहंडी फोडण्यासाठी म्हणून थरांवर थर रचले जात आहेत. तेंभी नाक्याची ही दृश्य आपण पाहतो सध्या, दिघे साहेबांची हंडी असं या दहीहंडीचं नाव आहे आणि आपण पाहतो थर रचले जात आहेत. लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. तेंभी नाक्यातली ही दृश्य, पावसाचा जोर देखील वाढतोय, मात्र जे गोविंद आहेत त्यांच्या उत्साहात तसूभरही कमतरता दिसत नाहीये. टेंभी नाक्यातली ही दृश्य आपण पाहिली दहीहंडी उत्सवाची आणि या सगळ्या गोविंदांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील दरवर्षी येत असतात. यंदाच्या वर्षी सुद्धा सेलिब्रिटींची मांदियाळी या सगळ्या दहीहंडी उत्सवांमध्ये पाहायला मिळते आपल्याला. मुंबईसह ठाण्यामध्ये सुद्धा लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. जास्तीत जास्त थर कोणतं गोविंदा पथक रचतं हे आपण आज सकाळपासून एबीपी माझवर पाहतोच आहोत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील आपल्याला दिसत आहेत दृश्यांमध्ये. मागा ठाण्याची जी प्रकाश सुर्वेंची दहीहंडी आहे त्या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत इथल्या गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी. प्रकाश सुर्वे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. पियुष गोयल देखील आता त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. स्क्रीनच्या डावीकडची जी दृश्य आपण पाहतो आहोत सध्या, शीतल म्हात्रे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. मुंबई आणि ठाण्यातल्या महत्वाच्या दहीहंडी उत्सवांची ही थेट दृश्य फक्त एबीपी माझावर. हे आणखीन एक गोविंदा पथक सध्या थर लावण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यभरामध्ये दहीहंडीचा मोठा उत्साह आहे. राज्यातल्या जवळपास सगळ्याच प्रमुख शहरांमध्ये हा उत्साह सध्या शिगेला पोहोचलाय. आपल्या सर्व त्यातच अजूनमधून ज्या पावसाच्या सरी बरसत आहेत त्यामुळे हा उत्साह आणखी वाढतोय. मुंबई आणि ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवांची ही थेट दृश्य एबीपी माझावर. तुमचे सुद्धा मनसेचे स्वयंसेवक सुद्धा ऐकत असतील तेव्हा काय म्हणत आहे. जास्तीत जास्त थर लावण्याची ही चुरस, ही स्पर्धा गोविंदा पथकांमधली. ठाण्यातली मनसेची ही दहीहंडी आहे. गोविंदा पथकांमधल्या गोविंदांच्या सुरक्षिततेच्या सगळ्या उपाययोजना या आयोजकांकडनं केल्या जात आहेत. गोविंदा जखमी होऊ नये त्याची पुरेपूर खबरदारी देखील घेतली जातीये. महासंघ आई गावदेवी धर्मवीर नगरचा राजा. त्यानंतर लाखोंची बक्षिसं देखील यावेळेला ठेवण्यात आलेली आहेत गोविंदा पथकांसाठी आणि त्यामुळेच ही जास्तीत जास्त थर लावण्याची स्पर्धा ही चुरस पाहायला मिळते. शिवसाई कळवा, त्यानंतर ओमसाई. मुंबई आणि ठाण्यातली अनेक मातब्बर गोविंदा पथकं खरं तर वर्षभर सराव करत असतात, जास्तीत जास्त थर लावण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत असतात. आपण सध्या दृश्यांमध्ये पाहतो आहोत संस्कृती दहीहंडी, ठाण्यातली आणखीन एक महत्वाची आणि मोठी मानाची दहीहंडी मानली जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी आलेले आहेत. निरंजन डावखरे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. आमदार प्रताप सरनाईक तर आहेतच. स्क्रीनच्या डावीकडची दृश्य आपण पाहतो आहोत सध्या संस्कृती दहीहंडी उत्सवाची. यंदाच्या वर्षी जास्तीत जास्त थर लावण्यामध्ये कोणत्या गोविंदा पथकाला यश येतं हे आज आपल्याला कळेलच. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संस्कृती दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आयोजक प्रताप सरनाईक यांनी स्वागत देखील केलेलं आहे. आमदार निरंजन डावखरे देखील त्यांच्यासोबत आपल्याला दिसत आहेत. इथं आलेल्या गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी म्हणून थोड्याच वेळात कदाचित देवेंद्र फडणवीस त्यांना संबोधित देखील करतील. राज्यभरात हा असाच उत्साह आज दिवसभर आपण पाहतो आहोत. दुसरा महिला मंडळ आहे आपल्या समोर नृत्य सादर करत आहे.
संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की, या ठिकाणी उपस्थित संपूर्ण सरनाईक परिवार आणि उपस्थित सर्व माझ्या गोविंदा पथक घेऊन या ठिकाणी आलेल्या बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना मी या ठिकाणी जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देतो। जन्माष्टमीला आपण या ठिकाणी हंडी फोडतो, त्या हंडीमध्ये काला असतो। हंडी जरी एक व्यक्ती फोडतो, एक गोविंदा फोडतो, तरी काला सर्वांनाच त्या ठिकाणी मिळत असतो, कारण हा प्रेमाचा काला आहे, हा समरसतेचा काला आहे, हा एकसंधतेचा काला आहे। समाजाला एकत्रितपणे या ठिकाणी आपण हा काला देत असतो, आणि म्हणून प्रभू श्रीकृष्णाने जो प्रेमाचा विचार आपल्याला दिलाय, जो एकसंधतेचा विचार दिलाय, जो एकतेचा विचार दिलाय, तो विचार घेऊनच या दही काल्याच्या निमित्ताने, दहीहंडीच्या निमित्ताने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। संस्कृतीची दहीहंडी ही एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची या ठिकाणची हंडी आहे, आणि प्रो गोविंदांनी तर निश्चितपणे आपल्या या सणाला एक वेगळी अशा प्रकारची ओळख मिळवून दिली आहे, आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।